सरसे अधिक स्वागत आणि पहिला आपण देखील विचार केला पूर्वार्धाला सुरुवात होते 3-2-1 गेम इज ऑन. पहिला चेंडू गोलंदाजानं खूप सुरेख प्रकारचा रिलीज देखील केला. स्वप्नील या गोलंदाजाच्या माध्यमातून चेंडू पहिला हाताळण्यात देखील आला. यष्टीरक्षक सुशांत पाटील यांच्या माध्यमातून एक खूप सुरेख प्रकारचं यष्टीरक्षण देखील तुम्हाला पाहायला मिळालं. आपल्या अनोख्या डंगामध्ये यष्टीरक्षण केल्यानंतर खूप सुरेख प्रकारची फेक देखील मिड ऑफ रेंजचा क्षेत्ररक्षक त्यांच्या माध्यमातून देखील करण्यात आली आणि पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता तुम्हाला पाहायला देखील मिळते. यावेळेस केवल चेंडूला सन्मान देण्याचं कार्य देखील केलं. रचनात्मक स्ट्रोक फलंदाजाला देखील माहिती आहे. पिवनचं पहिलं षटक जर चालू असेल 5 षटकांचा सामना देखील असेल घाई करणं खूप गरजेचे देखील नसेल कारण अति घाई संकटात नाही सातत्यानं असं देखील म्हटलं जातं. 5 षटक मला खेळून काढणं खूप गरजेचं असतील. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑनसाईडच्या दिशेमध्ये चेंडू ट्रॅव्हल देखील झालाय. फलंदाज आपण देखील विचार केला योगेशच्या माध्यमातून तिसऱ्या चेंडूवरती स्वतःचं आणि संघाचं श्रीगणेश देखील करताना पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचले 3 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 1 देखील पाहायला मिळते. गोलंदाज स्वप्नील आपण देखील विचारायला पिवनचा पहिलं षटक हातालतोय. पिवनचा पहिलं षटक हातालत असताना लॉंग ऑफ रिझन मध्ये तुम्हाला एक क्षेत्ररक्षक देखील पाहायला मिळतोय. त्यानंतर लॉंग ऑन आणि वाईडिस्ट लॉंग ऑन मध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून देखील काढला होता फलंदाजाच्या माध्यमातून परंतु क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून देखील झेल घेण्याचा प्रयत्न देखील झाला होता. कुठेतरी असं वाटत होतं उलटा जेल पकडण्याचा प्रयत्न झाल्यानंतर या चेंडूवरती फलंदाज बाद देखील होईल परंतु तसं काही मैदानामध्ये देखील घडलं नाही. या चेंडूवरती 2 धावा तुम्हाला पाहायला मिळाल्या आणि या दुहेरीच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 3 या धावसंख्येवरती. पहिला चेंडू फेस करत असताना फलंदाज अक्षय याच्या माध्यमातून खूप सुरेख प्रकारचा फटका देखील तुम्हाला पाहायला देखील मिळाला. यावेळेस खूप सुरेख प्रकारचा फटकेबाजी करण्याचा प्रयत्न पॉवर प्लेच्या षटकाचा पूर्णपणे मोबा उठवण्याचा प्रयत्न देखील केला जातोय परंतु गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाचं कौतुक करणं गरजेचं असेल कारण गोलंदाज ज्या क्षणाला गोलंदाजी देखील करतोय वैविध्यपूर्ण मिश्रित गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील केली जाते. ज्या क्षणाला फलंदाज जशा प्रकारे शपलून मारण्याचा प्रयत्न देखील करतायत आपला रिदम देखील आपली दिशा देखील गोलंदाज भरकटू देत नाहीये. शेवटचा चेंडू देखील असेल. यावेळेस शेवटच्या चेंडूवरती टायमिंग प्रॉपर ताकदीचा वापर आणि चेंडू होतोय हवाई सफर लॉंगांचं क्षेत्र देखील कव्हर करतोय. चेंडू हवाई सफर 7 धावांसाठी. थँक यू सो मच डीजे. पहिल्या षटकाचा अंत देखील गोड झाला फलंदाजी करणाऱ्या या एसपी वॉरियर्स टीम साठी. गिरीश चिमणे स्वतः संघाचे संघनायक देखील आहेत. त्यांच्यासाठी हा संघ खेळताना देखील स्वतः सरसेनापती देखील अद्याप पाविलियनमध्ये तुम्हाला स्थित देखील पाहायला मिळत आहेत आणि शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार आणि त्या षटकारच्या मदतीनं संघाची धावसंख्या देखील पाहायला मिळते. 10 या धावसंख्येवरती गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज देखील असतील. दुसरे षटक हाताळण्यासाठी चेतन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असतील. यावेळेस यॉर्कर लाईन फ्रॅकेटचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न देखील पूर्णपणे यश देखील गोलंदाजाला मिळाला देखील होता. या चेंडूवरती हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न देखील फलंदाजानं केला. त्यानंतर चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये ट्रॅव्हल देखील झाला. त्या चेंडूवरती तुम्हाला केवळ 1 धाव या चेंडूवरती पाहायला मिळाली. या एकेरीच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 11 या धावसंख्येवरती. स्ट्रायकिंगला फलंदाज सज्ज देखील असतील. योगेश हा फलंदाज देखील असेल ज्याच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूत षटकार देखील लगावला होता. यावेळेस असं वाटत होत शॉर्ट ऑफ पद्धतीचा चेंडू देखील होता परंतु त्या चेंडूला चपराक देण्याचा प्रयत्न फलंदाज योगेश यांचा देखील होता परंतु जशा प्रकारचा संपर्क देखील पाहिजे होता असं वाटत होतं शेवटच्या अंतिम क्षणाला. योगेश यांना देखील वाटलं की हा चेंडू स्वेअर देखील फेकला जाईल गोलंदाजाच्या माध्यमातून परंतु तसं काही मैदानामध्ये देखील घडलं नाही आणि मैदानामध्ये निर्धाव चेंडूची सांगता तुम्हाला देखील पाहायला मिळाली.
या वेळेस लोवर पद्धतीचा चेंडू आपण सातत्याने विचार देखील केला. एखादा विद्यार्थी 11वी असेल 12वी असेल किंवा विज्ञान शास्त्रामध्ये भौतिक शास्त्रामध्ये एखादा विद्यार्थी शिकत देखील असेल तर न्यूटनचा तिसरा नियम सातत्याने तुम्हाला मित्रांनो सांगत देखील असतो, जेवढ्या वेगाने तुम्ही चेंडू फेकाल तेवढ्याच वेगानं ते बाहेर देखील जात असतात. या गोलंदाजाच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण गोलंदाजी अगदी चेंडूमधील वेग देखील काढून घेतला जातोय आणि त्याच्याच मुले कुठेतरी मोठे फटक्यांपासून वंचित ठेवले जाते. गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांच्या माध्यमातून या चेंडूवरती दोन धावा तुम्हाला पाहायला मिळाल्या आणि या दुहेरीच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 13 या धावसंख्येवरती. स्ट्राईक एंडला योगेश देखील सज्ज असतील. या षटकामधील पिटूचा दुसरे षटक हातरतोय गोलंदाज चेतन गोवारे. यावेळेस पंच आमच्या दिशेने वळताना देखील पाहायला मिळाले. पंचांचा स्वेअर चेंडूचा इशारा देखील आलाय. क्रिकेट नियम क्रमांक 25 चा वापर देखील पंचांच्या माध्यमातून करण्यात आलाय. गोलंदाजाचं आपण जर विश्लेषण देखील पाहिलं, चार चेंडूमध्ये चार धावा या गोलंदाजानं खर्च केल्यात. यावेळेस गोलंदाजावर चपराक देखील दिली जाते, आक्रमण देखील केलं जातंय आणि या चेंडूवरती डीप मिड विकेट चं क्षेत्र कव्हर करणारा एक दणदणीत मेगा हिट माइट हिट षटकार देखील येतोय. ना पैशासाठी ना सत्तेसाठी ना पदासाठी माझा राजा लढला होता, फक्त आणि फक्त जनतेच्या हितासाठी आणि जनतेच्या रक्षणासाठी. या वेळेचा चेंडू तुम्ही देखील पाहिलात तर गोलंदाजाचा ज्या क्षणाला चेंडू रिलीज देखील करा, चेंडू बराच काल हवेमध्ये देखील होता, या चेंडूवरती दोन धावा तुम्हाला पाहायला देखील मिळाल्या. दोन षटकांचा देखील खेळ संपतोय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 22 या धावसंख्येवरती. पाच षटकांचा सामना देखील असेल आणि पाच षटकांमध्ये कितपत धावांपर्यंत मजल देखील मारणार मागचा सामना तुम्ही देखील पाहिलात आणि त्या सामन्यामध्ये तब्बल 80 धावा या स्पर्धेमध्ये सर्वात उच्चांक तुम्हाला देखील पाहायला मिळाला आणि 80 धावांचा पल्ला पार करत असताना परेश म्हात्रेनं देखील 6 चेंडूमध्ये 6 चौकार लागवण्याचा विक्रम देखील या KGN प्रीमियर लीग मध्ये देखील मिळवला होता. पण तो कुठेतरी परेश म्हात्रे मैदानातून बाद झाल्यानंतर त्यांच्या संघाला डाव सावरता आला नाही आणि कुठेतरी पराजयाची शाल देखील त्यांच्या गल्ल्यामध्ये मिरवताना तुम्हाला देखील पाहायला मिळाले. दोन षटकांचा खेळ संपल्यास संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 22 या धावसंख्येवरती. 22 धावा दहा फलकावरती देखील लागल्यात. अद्यापही 3 षटकांचा खेळ देखील असेल. या 3 षटकांमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध देखील नसेल आणि कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध नसलेला षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरे षटक हाताळण्यासाठी विनोद गोवारी देखील सज्ज असतील. एक अनुभवी गोलंदाज देखील वापरण्यात येत आहेत गोलंदाजी करणाऱ्या या मैत्रीस्फोट चेतन. या वेळेचा चेंडू ऑनसेटच्या दिशेमध्ये चेंडू ट्रॅव्हल देखील झाला. क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर देखील करेल. तत्पूर्वी तुम्हाला एक धाव देखील पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचं कौतुक देखील करणं गरजेचं असते. कोणत्याही प्रकारचं प्लम्बिंग न करता, कोणत्याही प्रकारची घाई न करता सहज सोप्या रीतीनं क्षेत्ररक्षण देखील केलं जाते क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला सज्ज असेल योगेश जो सलामीसाठी आलाय. या वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ताकदीचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न देखील होता परंतु बॅट आणि चेंडू मध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क देखील झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता तुम्हाला देखील पाहायला मिळते. गोलंदाज विनोद यांचा तुम्ही जर विचार केला कित्येक क्रिकेटची सुख दुःख क्रिकेट कित्येक पाऊस आले आणि त्यांनी देखील अनुभवलेत क्रिकेटचा खूप सारा अनुभव त्यांच्यामध्ये असलेला तुम्हाला पाहायला देखील मिळतोय. या वेळेस डीप मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल देखील अशा झाला होता. त्यानंतर एक धाव तुम्हाला देखील पाहायला मिळाली. बॅकअप देखील तुम्ही पाहिलात तर सुशांत पाटील यांचा बॅकअप खूप सुयोग्य प्रकारचं पाहिलं देखील मिळालं होतं. कारण ज्या क्षणाला तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने देखील पाहत असता, एखादा व्यावसायिक दर्जाचा सामना युट्यूबच्या माध्यमातून देखील पाहत असता तर बॅकअप देखील तुम्हाला समांतर रेषेमध्ये पाहायला देखील मिळत नसतं आणि तशाच प्रकारचं सापक तशाच प्रकारचं बॅकअप देखील या टीमच्या माध्यमातून दिलं जात आहे. यावेळेस चेंडू बराच कालावेमध्ये चेंडूने गाठले उंचे आणि त्याचबरोबर अंतर आणि चेंडू होतोय चुम अंतर, चेंडू सीमापार षटकार.
यू सो मच. हवेमध्ये उडायचं असेल तर पक्षासारखं बल हवं, हवेमध्ये उडायचं असेल तर पक्षासारखं बल हवं, माशा पाण्यामध्ये पोहायचं असेल तर माशासारखं बल हवं, आणि स्वराज्याची निर्मिती करायची असेल तर माझ्या राजा शिवछत्रपतींचं कालीज हवं. आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींना मानवंदना देणारं हे गीत देखील तुम्ही आमच्या डीजेच्या माध्यमातून देखील ऐकलत. या चेंडूवरती एक धाव देखील तुम्हाला पाहायला मिळाली. या एकेरीच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 31. या धावसंख्येवरती गोलंदाज देखील सज्ज असतील. स्ट्राईक एंडला फलंदाज योगेश जो सलामीसाठी गेलाय, पण तो अद्यापही त्याच्या बॅटला सूर देखील गवसला नव्हता. या वेळेचा चेंडू टायमिंग देखील प्रॉपर होता. डिप बॅक वेस्ट वेलेचं क्षेत्र कव्हर करणारा एक दणदणीत धावंडा बल देणारा टणटणीत षटकार देखील येतोय. थँक यू सो मच. 37 धावसंख्या देखील तुम्हाला धावफलकावरती पाहायला देखील मिळतायत. 3 षटकांचा खेळ देखील संपलाय. टीम मीटिंग देखील घेतली जाते, कारण कुठेतरी धावांचा पल्ला देखील तुम्ही विचार केला तर धावफलकावरती खूप साऱ्या धावसंख्या देखील तुम्हाला पाहायला देखील मिळतायत. या दुपारच्या सत्रामध्ये तमाम सर्व लाडके जे दर्दी क्रिकेट प्रेमीत तेच मैदानावरती गर्दी देखील करताना पाहायला मिळतात, त्यांचं देखील पुन्हा एकदा सरसे हार्दिक स्वागत देखील असेल. त्यानंतर WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह देखील कव्हरेज केली जाते. ते कॅमेरामॅन असतील, त्यानंतर टेक्निशियन असतील, त्यांचं देखील सरसे हार्दिक स्वागत देखील असेल. आणि WTC बद्दल म्हणायला गेलो तर एक खूप सुरेख प्रकारचं उत्तम दर्जाचे क्वालिटी, त्यानंतर धावांचा आलेख देखील या WTCच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या आनंद देखील घेऊ शकता. आणि तब्बल 198 देशांमध्ये स्पर्धा WTCच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज देखील केली जाते. तर चौथे षटक हातलण्यासाठी गोलंदाज येतोय. चेतन गोवारे देखील सज्ज असतील. तर यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये सुशांत पाटील एक हास्य विनोदी कलाकार देखील राहिलेत. त्यानंतर समालोचन क्षेत्रामध्ये एक मोठं नाव देखील या कामोटे गावामधून बिलॉंग करत असतात. या वेळेचा चेंडू काय ऍक्शन, चेंडू पकडण्यात देखील यश आलं सुशांत पाटील यांच्या माध्यमातून. किती क्विक रिप्लाय देखील दिला गोलंदाज. आपण देखील विचार केला तर चेतनेच्या माध्यमातून पंचांचा स्वेअर चेंडूचा इशारा देखील आलाय. या वेळेच्या चेंडूवरती प्रहार देखील केला जातोय, आणि प्रहार केल्यानंतर एक दर्जेदार षटकार देखील येताना पाहायला मिळतोय. आणि या फलंदाजानं आक्रमण देखील केलंय. डीप बॅकवर्ड स्पिनरचं क्षेत्र चेंडू सीमा पार. गोवारी या गोलंदाजावर आक्रमण देखील प्रहार देखील केले जातात. कुठेतरी या गोलंदाजावर आपले ब्रह्मास्त्र आपल्या साठ्यामध्ये असलेल्या आपण मैदानावरती करत असलेला सराव पूर्णपणे फलाला स्लाव देखील लागेल, कारण सातत्यानं प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट म्हटलं जातं. आपण घरच्या मैदानावरती ज्या क्षणाला सराव करत असता कशा प्रकारची गोलंदाजी आणि तुमच्यावरती तुमच्या संगणकानं विश्वास देखील
ठेवलाय त्या विश्वासाला सार्थ ठरणारी गोलंदाजी तुमच्या माध्यमातून होणं खूप गरजेचे देखील असेल, परंतु त्या विश्वासाला घात करणारी गोलंदाजी गोलंदाज चेतनेच्या माध्यमातून देखील केली जाते. तब्बल 3 चेंडूंमध्ये 14 धावा या गोलंदाजाने देखील खर्च केल्यात आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. थँक्यू सो मच. आपण देखील विचार केला तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 51 या धावसंख्येवरती. आपण देखील विचार केला तर खूप सुरेख प्रकारचं पार्टनरशिप देखील, भागीदारी देखील, साझेदारी देखील तुम्हाला पाहायला मिळते. 51 धावा धावफलकावरती देखील लागल्यात गोलंदाज चेतन. गोवारी कम बॅक करणार का हे देखील पाहणं खूप गरजेचं असेल. या वेळेस चेंडू बराच कलावेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार का? क्षेत्ररक्षकाच्या पासून चेंडू दूर देखील राहिला. चेंडू बराच कलावेमध्ये असल्यानंतर क्षेत्ररक्षक चेंडूला जज देखील करत होते. या चेंडूवरती 2 धावा देखील तुम्हाला पाहायला मिळाल्या आणि या दुहेरीच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. त्रेपन्न धावसंख्या तुम्हाला धावफलकावरती देखील पाहायला मिळत आहेत. या वेळेस पंचांचा पुन्हा एकदा कवायत करण्याचा इशारा देखील आला. पंच पुन्हा एकदा या सामन्यामधील आपण देखील विचार केला, या षटकामधील दुसऱ्यांदा कवायत करताना दुसरा एक्स्ट्रा चेंडू या षटकामध्ये देखील फेकला जातोय सातत्यानं. तुम्ही जर एक्स्ट्रा चेंडू पहिल्या सत्रामध्ये फेकत असाल तर त्याच एक्स्ट्रा धावा तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये महाग देखील ठरू शकतात. आणि तशाच प्रकारची गोलंदाजीला आव घालणं देखील गरजेचं असेल गोलंदाजी करणाऱ्या या टीमच्या गोलंदाजांना. या चेंडूवरती एक धाव पाहायला मिळाली. या एकेरीच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 55 या धावसंख्येवरती. शेवटचा अंतिम चेंडू देखील असावा या षटकामधील. या वेळेस पंचांचा कोणत्याही प्रकारचा इशारा देखील आला नाही, म्हणजे निर्धाव चेंडूची सांगता देखील तुम्हाला पाहायला मिळते. 4 षटकाचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 55 या धावसंख्येवरती. तत्पूर्वी आपण देखील विचार केला एका हिंदी मधील बुलंदा आवाज दिघाटी गावचा, आपल्या राष्ट्रीय भाषेवरती ज्यांचं प्रभुत्व देखील राहिलं सातत्यानं प्रेक्षकांना, मनोरंजन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा हा दिघाटी गावामधला आवाज गणेश गावंड यांच्या माध्यमातून मायकल या नावानं देखील परिचित राहिलेत. तर त्यांच्याकडून देखील सुशांत पाटील यांच्यासाठी संदेश देखील आलाय. जर का सुशांत पाटील यांचा हा संघ हरला तर पिवले जर्सी त्यांनी परिधान केले, ट्रॅक टी शर्ट, आणि तर हरल्यानंतर त्यांना दुतुमला काबिल उतरवला देखील नेलं जाईल. चार षटकांचा खेळ संपला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 55 धावसंख्या तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आपण देखील विचार केला तर काबिल उतरवण्यासाठी हाताला चुना देखील लावला जातोय. हा गोलंदाज फलंदाजांना चुना लावणार का या खेळपट्टीवरती ते देखील पाहणं खूप गरजेचं असेल. कारण आपण देखील विचार केला मैदानामध्ये गोलंदाज देखील वापरण्यात येतोय शेवटचा अंतिम षटक हातळण्यासाठी. कल्पेश चिखलेकर हा गोलंदाज देखील सज्ज असेल. जी सलामीवीर मैदानामध्ये गेली होती त्या सलामीवीरांना अद्यापही पोंड्यात यश देखील आलं नाही गोलंदाजी करणाऱ्या या टीमला. कुठेतरी जमेची बाजू देखील असेल. 55 धावसंख्या शेवटचा अंतिम षटक हातळण्यासाठी डावखुऱ्याचा गोलंदाज कल्पेश येताना पाहायला मिळतोय. यावेळेस कल्पेश देखील स्वागत केलंय. चेंडू वन बाउंस परार चौकार. सो मच. या चेंडूवरती चौकार देखील आलाय आणि योगेश भगत हा फलंदाज वैयक्तिक
37 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला देखील मिळतोय. गोलंदाजाचं स्वागत केल्यानंतर कल्पेश देखील सज्ज असतील. या गोलंदाज अनुभवी असला तरी येणारा नवे तरुण खेळाडू यंग टॅलेंट देखील खूप सुरेख प्रकारचा खेळ त्यांच्या अपोजिट करताना पाहायला मिळतोय. या वेळेस कुठेतरी चूक देखील झाली होती यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. गोलंदाजाचा चेंडू पडल्यानंतर फिरकीनं गिरकी देखील घेतली. डावकुऱ्या त्याचा गोलंदाज म्हटल्यानंतर सातत्यानं इन स्विंग आउट स्विंग पद्धतीचे चेंडू देखील त्यांच्या माध्यमातून तुम्हाला फेकताना पाहायला देखील मिळत असतात. आणि तशाच प्रकारची गोलंदाजी कल्पेश हा गोलंदाज देखील करताना पाहायला मिळतोय. या वेळेसचा चेंडू गती परिवर्तन देखील होतं, परंतु चेंडूला शेवटच्या क्षणापर्यंत पारक देखील केली, निरख देखील केली आणि चेंडू फाइन लेगचं क्षेत्र कव्हर करतोय. दणदणीत षटकार. थँक्यू सो मच. संघाचे धावसंख्ये जाऊन पोहोचले या षटकाराच्या मदतीनं. 66 धावसंख्या तुम्हाला देखील पाहायला मिळत आहेत. 66 धावा धावफलकावरती लागल्यात. कुठेतरी धावा पहिल्या सत्रामध्ये वादळ देखील आलंय आणि त्या वादळाचं रूपांतर चक्री वादळामध्ये देखील करताना पाहायला मिळतात हे फलंदाज. या वेळेसचा चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये वाऱ्याचा वेग देखील आहे आणि चेंडू सीमा पार. षटकार. थँक्यू सो मच. महाराष्ट्रात मित्रांनो 350 शक्तीपीठ आणि 350 शक्तीपीठांपैकी एक आगरी कोल्यांची आराध्य दैवता वेरगाव कार्ले गावची एकवीर आईचं सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून वाजवण्यात येत आहे. या वेळेसचा चेंडू डीप मिड विकेट मध्ये ट्रॅव्हल देखील झाला आहे. क्षेत्ररक्षक फ्लम्बिंग देखील झाले आणि फ्लम्बिंगचा फायदा चेंडू फरार देखील. दणदण करीत चौकार. संघाची धावसंख्या या चौकारच्या मदतीनं मला इंग्लिश मारायचं. या वेळेसचा चेंडू ऑनसाइड क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल देखील झाला आणि या चेंडूवरती एकदा म्हणजे 77 धावसंख्या तुम्हाला डबल पाहायला देखील मिळत आहेत. आणि पहिल्या सत्राचा खेळ देखील संपलाय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या एकही फलंदाज बाद देखील झाला नाही. काय भागीदारी देखील काय साझेदारी देखील एकदा टाळ्यांचा कडकडाट होणं खूप गरजेचं असेल. या सलामीवीरांसाठी पार्टनरशिप या स्पर्धेमध्ये आपण देखील विचार केला. सर्वोच्च पार्टनरशिप मिळवण्याचा करण्याचा मान देखील मिळवलाय योगेश आणि अक्षय या फलंदाजाने. तब्बल 77 धावा पहिल्या चेंडू खेळण्यासाठी दोन फलंदाज देखील गेले होते. शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी फलंदाज मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळाले. 77 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 78 धावाचा पाठलाग देखील करावा लागेल. आणि 78 धावांचा पाठलाग केला तर कामोटे गावामध्येच राहतील आणि 78 धावांचा पाठलाग नाही केला तर डायरेक्ट दुतुमला नेण्यात येईल सुशांत पाटील अँड कंपनीला. परंतु कशा प्रकारे दुतुमला नेलं जाणार का दुतुमला नेलं जाणार नाही. गणेश गावंड यांचा संदेश देखील आलाय तो पूर्ण देखील केला जाईल हे ऐकवण्यासाठी येणारे 78 धावा कशा प्रकारे पार केले जाणार. पहिल्या सत्रामध्ये वादळ देखील आलं. पहिल्या सत्रामध्ये चक्री वादळ देखील आलं. त्यानंतर त्या वादळाचं रूपांतर सुनामीमध्ये केलं जाणार का. त्या 78 धावा कशा प्रकारे पार केल्या जाणार आणि कशा प्रकारे रोखल्या जाणार हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती येतील एस के पाटील सर. आणि आपण देखील विचार केला तर शेवटच्या दिवसामधील सामना आणि त्याचा उत्तरार्ध शेवटच्या सामन्याचा उत्तरार्ध देखील ज्यांच्या मुख्यांमधून निवेदन क्षेत्रामधील द्रोणाचार्य म्हणून ज्यांना ओळखलं जातं आणि सातत्यानं आम्हाला संधी देण्याचं कार्य देखील असेल त्यानंतर आम्हाला घडवण्याचं कार्य देखील त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे असे नितेश पंडित सर येणारा उत्तरार्ध तुमच्यापर्यंत पोहोचवतील. हॅलो चेक धन्यवाद.
सूरज पाटील स्पर्धेचे नियम काटेकोरपणे पालन केले जातील यातील मात्र शंका नाही. स्पर्धा कशी असू दे जिनके हौसला जिनका बुलंद हो उनको कामयाबी मिलती है. मित्रांनो हरण्या अगोदरच जर आपण जिंकण्यासाठी उतरत असाल तर जे मैत्री स्पोर्ट चेतन इलेव्हनचे जेवढे हितचिंतक आहेत त्यांनी जर कौतुकाची थाप या खेळाडूंच्या पाठीवरती दिली ना तर कदाचित विजयाची माला घालून हे मैदानाच्या बाहेर येतील. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद सलामीच्या जोडीसाठी आपण द्यायचा आहे. 78 धावा संख्येचा पाठलाग करताना काय करणार आहेत कारण इथं मात्र टीम असणारी आपण आता पाहिलं की मैत्री स्पोर्ट चेतन इलेव्हन आणि एस पी वॉरियर या टीम पुढे ठेवलेला हा सर्वात मोठा या वेळेला मात्र एक सुंदरसा आजच्या या दिवसातील शेवटचा सामना असेल. 30 चेंडू 78 धावा आणि 78 धाव संख्या करताना जरी खऱ्या अर्थाने दीपक गिरीजी चिमणे यांची एस पी वॉरियर ही टीम आज सकाळच्या पहिल्या सत्रात ज्या वेळेला सुरू असताना सामना हरला असला तरी त्याच्यानंतर 78 धाव संख्या मला वाटतोय एस पी वॉरियर मध्ये असणारी धावसंख्येची जी रणमशीन आहे म्हणजे 73-78 हा त्यांचा कंटिन्यू चाललेला आकडा या मैदानावरती पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आजच्या दिवसातील सुरुवातीला या वेळेला दोन धावांची अतिरिक्त म्हणजे दोन धावसंख्या कमी केल्या 76 धावांचाच आव्हान राहिलंय आणि ही खेळ असतोय हा खेळ असतोय ही मजा असतोय खेळातील. इथं उतरायच्या अगोदरच मैदानामध्ये दोन धावसंख्येचा बेनिफिट बोनस मिळतोय इथं या वेळेला मैत्री स्पोर्ट चेतन इलेव्हन टीम साठी. पाहिजे आहे गिरीचिमणे राईट अमोव द विकेट पंचांच्या डाव्या बाजूने क्वालिफाईड पंचांकडून इशारा येतोय कामोठे यांकडून. आबॉली पद्धतीचा चेंडू चकमा दिनारा चेंडू इथं मात्र चेंडू सरळ जातोय निर्धाव ऍस्टे रक्षकाच्या हातामध्ये आडव्या पट्ट्यात घेण्याचा प्रयत्न फसला जातोय चेंडू सरळ गेला निर्धाव गिरीचिमणे. दोन धावांची पेनल्टी याच्या अर्थात अतिरिक्त दंडात्मक कारवाई केल्यानंतर दोन धावा मायनस केलेल्या आहेत. अतिशय सुरेख प्रयत्न होता असफल ठरला प्रयत्न परंतु प्रयत्नाचं कौतुक करावं अशा प्रकारचं क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळालं. दोन धावा काही रोखू शकत नाहीत या वेळेला दोन चेंडू संपल्यानंतर धावसंख्या धावपटलावरती लागताना दिसत आहेत चारच्या घरात दोनच्या घरात दोन धावसंख्या धावपटलावरती दोन चेंडू होत आहेत म्हणजे पहिला चेंडू निर्धाव या वेळेला मात्र काहीतरी पवित्र आजमावा लागेल चौकार षटकारांची खैरात करावी लागेल या वेळेला खऱ्या अर्थानं हलून न देताना आणि म्हणूनच असं म्हटलं संत गतीचा गोलंदाज असला तर फटक्यान त्यांच्या चेंडूची वाट न पाहता आपल्याला पददालित्य करणं गरजेचं आहे. पायांचा वापर करणं पायांच्या हालचालींचा वापर करणं मोमेंट करणं गरजेचं आहे प्रत्येक फलंदाजाला. अतिशय सुरेख शॉट फुल टच चेंडू होता पुन्हा एकदा आडव्या पट्ट्यात तो माहीत नाही इथं मात्र निर्णय चुकला जाईल योग्य विली अचूक निर्णय आणि अचूक निर्णय यशाची गुरु किल्ली हे शिकवलंय मित्रांनो. नेते कोणतेही असोत परंतु समाजासाठी ज्यांना जे चांगलं काम केलंय आता ध्वनिफिती बंटी डीजे मार्फत बाळासाहेब ठाकरे कोणत्या पक्षाचे माहीत नाहीत परंतु मराठी अस्मितासाठी मराठी अस्मितेसाठी खऱ्या अर्थाने ज्यांनी आपलं बरंच आयुष्य वेचलं. अतिशय सुरेख मारला चेंडू या वेळेला मात्र आता रोखलं जाणार नाही चेंडू सरळ जाणार सीमारेषेचा वेध घेताना चार धावांसाठी चौकार. मध्ये हीच खरी अर्थानं रणनीती आणि हाच प्रसंग दाखविला गेला या वेळेला अतिशय सुरेख गोलंदाजीचा नमुना. वोल्टॉस चेंडू चेंडूचा प्रहार चेंडूवरती प्रहार केला चेंडू येणार सीमारेषेच्या दिशेला छेदून जाणार चार धावांसाठी कणकणीत बॅक टू बॅक दुसरा चौकार. मात्र तीन धावसंख्या जरी कमी असतील तरी एक जमेची बाजू कोणती असेल मित्रांनो आपल्याला मैत्री स्पोर्ट चेतन इलेव्हनची तर अजूनही कोणत्याही प्रकारचा विकेट फॉलोअप नाही. 10 धावसंख्या झाल्यात एक दोन चौकाराच्या साह्यानं एक दुहेरीच्या धावसंख्येच्या साह्यानं धावसंख्या जर धावपटलावरती बघितलं तर आमच्या स्कोर लेखक गुणलेखक एस के पाटील सांगतील की धावसंख्या गुणलेखक आपल्या गुणफलक दर्शवितोय. 10 घरामध्ये जमेची बाजू आहे अजूनही 24 चेंडू खेळ संपलेला नाही शेवटच्या चेंडूपर्यंत जिम्मेदार या वेळेला मात्र नक्की शुभेच्छा दिल्या जातील
या प्रतियोगितेतील मैत्री स्पोर्ट्स चेतन 11 टीम साठी मायकल कडून आलेल्या शुभेच्छा शुभेच्छांचा कितीसा वापर आणि फायदा करून घेतोयत या वेळेला मात्र संतोष आता स्ट्राइक एंडकडे दिसेल पंचांकडून संदेश पाहिजे काय करतोय संदेश या वेळेला मात्र चेतननं जो पवित्रा घेतला होता मैदानावरती त्याच प्रकारची आता पवित्रा घेताना दिसतोय का पाहायचंय उंचीचा पुरेपूर फायदा घेतोय का पाहायचंय आणि अशा प्रकारच्या फलंदाजाला कारण उंची जवळजवळ 5.5 ते 6 फूट उंचीचा असणारा संदेश या वेळेला कशा फटक्यांची अदाकारी या मंचावरती अर्थात या मैदानावरती दाखवणार मंचावरती अतिथी कक्षात असणारे समस्त माझे जे समालोचक आहेत या समालोचकांच्या वतीनं पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांना आणि नक्कीच याही वेळेला तोच कालच्या दिवसात या मैत्रीपूर्ण प्रतिस्पर्धी संघाला 77 धावांचं आव्हान दिलं होतं आता या वेळेला आता त्यांना 77 धावा काढायच्या आहेत धावसंख्या काढून विजयी प्राप्त करायचं आहे म्हणजे खऱ्या अर्थाने ज्या हातानं आपण देतोय त्या हातानं पुन्हा एकदा आपल्याला प्राप्त होतोय का ते पाहायचं आहे या वेळेला मात्र अवांतर चेंडूची सांगता होती अवांतर एक धावसंख्येमध्ये भर पडताना संघ पोहोचतोय बिनबाद एक षटक अर्थात 6 चेंडूच्या समाप्तीनंतर 11 च्या घरात सुरेख फुलटॉस चेंडू होता मात्र दिशा देण्याचा प्रयत्न फसला जातोय बॅट आणि टायमिंग चेंडूचा व्यवस्थित नव्हता या वेळेला मात्र एक धावसंख्या प्राप्त करताना दिसतोय संदेश या वेळेला पुन्हा एकदा चेतन ज्या चेतनच्या बॅट मधून 2 चौकार आतापर्यंत 6 चेंडू फेस झाला चेतन मित्रांनो पहिला षटक संपूर्ण जो सामोरे गेला तो चेतन अतिशय सुरेख मारला चेंडू पायचं काय होतोय चेंडू जाणार सरळ सीमा रेषेचा वेध घेताना जाणार आणि इथं मात्र चेंडू 6 धावसंख्या प्राप्त करताना दिसतोय चेतनच्या बॅट मधून या वर्षीचा बाईक मॅन मित्रांनो चेतन काय करतोय आपल्या बॅट मधून 2 चौकार 1 षटकार 1 दुहेरी धावसंख्येनं खेळतोय संघाला आपल्या संपूर्ण संघाला योगदान देण्यासाठी बॅटचा तोंड उघडताना दिसतोय चेतन तोच चेतन आबोली पद्धतीचा चेंडू घेतला खरपूस समाचार चेंडू पाठवला सरळ के जे यांच्या त्या कक्षाकडे 6 धावांसाठी खणखणीत आणि दणदणीत षटकार या वेळेला 24 धावसंख्या धावपटलावरती लागताना दिसत आहेत म्हणजे 13 सरासरीनं वाटचाल करायची प्रत्येक टीम मग या वेळेला अतिथी कक्षामध्ये अखिल महाराष्ट्र कराडी समाजाचे माजी अध्यक्ष ऍडव्होकेट मदन गोवारी यांचं आगमन इथं होताना दिसतोय प्रथमतः त्यांचं मनपूर्वक शब्द सुमनानं सहर्ष स्वागत केलं जातोय ज्यानं सनद घेतली अज्ञानाचा आणि अत्याचाराचं निर्मूलन करण्यासाठी असे आदरणीय ऍडव्होकेट मदनजी गोवारी यांचं आगमनही आपल्याला अतिथी कक्षात होताना दिसतोय पुन्हा एकदा चेतन फलंदाजी मार्कवर सज्ज तर गोलंदाजीवर गोलंदाज दैवत अतिशय सुरेख पाहायचा आणि नक्कीच इथं मात्र आशा थांबविल्या होत्या परंतु चेंडू जाणार 4 धावांसाठी खणखणीत चौकार परंपरा ज्या नृत्यात जोपासली जातोय तिला लावणी म्हटलं जातोय या शृंगार रसाचा आठवण करून दिली या शृंगार रसाची आठवण करून दिली बी बंटी डीजे दैवत गोलंदाजी मार्कवर सज्ज मध्यम गतीचा गोलंदाज 11 ते 12 पावलांचा रनअप असेल चेतन साठी ज्या चेतन 3 चौकार वाव पाहिला भिरकावला सुरुवातीला जो इतिहास सांगला की 76 धावांचं आव्हान पार करायचं असेल तर चेतनला आपल्या बॅटचा तोंड उघडावा लागेल उघडला तोंड चेंडू भिरकावला फाईन लेगच्या दिशेनं 6 धावांसाठी एक आसमानी सुलतानी षटकार लागतात या वेळेला मात्र शेवटचा चेंडू असावा आता मात्र निर्णायक या कोट्यातील 7वा एक अवांतर सोडला तर 5वा आणि या वेळेला मात्र आता निर्णायक शेवटचा चेंडू घेऊन येणार दैवत राईट अमाउंट ऑफ द विकेट ना पंचांच्या डाव्या हाताने मारा करणार खांदेश्वर रेल्वे स्टेशन एंड कडून दैवत लेफ्ट आर्म
राउंड द विकेट न मारा करतोय. अतिशय सुरेख मारलेला चेंडू एक सन्मान दिला, एक धाव संख्या प्राप्त करणार. स्ट्राइक रोटेड याला म्हणतात खऱ्या अर्थानं खेळ. आणि खेळातील असं म्हटलं जातं की क्रिकेट खेळण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आपल्याला हव्यात ती गोष्ट काटेकोरपणे पालन करताना दिसतोय चेतन डीजे. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आला होता दैवत. दैवतनं पहिला चेंडू अवांतर फेकला. निर्णायक पहिला चेंडू एकेरी, दुसरा चेंडू दुहेरी, तिसरा चेंडू षटकार, दुसरा चेंडू षटकार, तिसरा चेंडू षटकार, चौथ्या चेंडूवरती चौकार, पाचव्या चेंडूवरती षटकार आणि सहाव्या चेंडूवरती निर्णायक. म्हणजे कोट्यातील सातव्या अवांतर सोडलं तर आपल्या निर्णायक शेवटच्या चेंडूवरती एक धावसंख्या प्राप्त केली चेतननं. धावसंख्या धावपटलावरती लागताना दिसतात 35 35. 25 धावसंख्या देऊन एक महागडा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती ठरला गिरीश चिमणे, स्वतः कर्णधार. या वेळेला आता काय करतायत वैयक्तिक कोट्यातील, कुणाच्या हातात षटक आणि षटकासाठी चेंडू दिला जाईल. गोलंदाज नवीन आलेला हा गोलंदाज एक रायझिंग स्टार असावा, चेहरा बघितला तर या वयातच प्रथमेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवर असेल एक जलद गतीचा गोलंदाज. अतिथी कक्षामध्ये सन्माननीय पाहुणे मान्यवर, आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे. केजेएन युनिटी काय असतो हे पाहिली. या वेळेला राईट आर्म ऑफ द विकेटनं मारा करणार. अतिशय सुरेख मारलेला चेंडू डिप मिड विकेटच्या दिशेने, चेंडूला दिशा दिली जातोय. पाहता पाहता या वेळेला मात्र पाहिजे आणि हा मात्र खणखणीत चौकार आपल्या बॅट मधून लगावलेला चौकार. चला समा आपल्या खेळाडू कक्षात असणाऱ्या खेळाडूंनी जर उतरून तुम्ही बाजूला गेला तर तुम्हालाही पॅनलाइज केलं जाईल, तुमच्यावरती दंडात्मक कारवाई केली जाईल याची नोंद घ्यायची आहे. लगेच तुम्हाला दंडात्मक कारवाई केली जाईल. सुशांत पाटील, चला सर्वांनी थांबायचं आहे, पुन्हा एकदा सामना सुरू करायचा आहे. आणि याला आनंद म्हटलं जातोय मित्रांनो, कबड्डीमध्ये बरीचशी खुन्नस होतोय आणि त्यावेळेला मात्र सामना संपल्यानंतर हस्तांदोलन. हा बॉली पद्धतीचा चेंडू घेतला पाहिला आणि त्या चेंडूचा खरपूस समाचार घेतला, चेंडू पाठवला सरळ सीमारेषेच्या बाहेर, कणकणीत आपल्या बॅट मधून निघालेला दणदणीत षटकार. त्यांची लोकल गाडीच लागावी त्याप्रमाणे आपल्याला चेतन दाखवतोय. मित्रांनो दैवतच्या दुसऱ्या चेंडूपासून मोठे फटके सुरू झालेत. षटकार षटकार चौकार षटकार चौकार षटकार अशी 12 डब्ब्यांची गाडी ही मात्र इथं जाताना दिसतोय विजयाच्या सीमारेषेकडे. थांबवून ठेवायचं असेल तर सिग्नल टाकावं लागेल गिरीश चिमणेला एसपी वॉरियर्सच्या माध्यमानं. गोलंदाजी मार्कवर एक नौखा गोलंदाज आणला, या वेळेला त्याचा खरपूस समाचार घेतला. एक आनंददायी वातावरण निर्माण करताना दिसतोय खेळाडू कक्षात. परंतु पाहायचं आहे शेवटच्या श्वासापर्यंत लढत दिली जातोय, त्याला योद्धा म्हटलं जातोय मित्रांनो. आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या मातेतील राजानं शिकवलं जगावं कसं आणि माझ्या धर्मवीर नरवीर संभाजी राजांना शिकवलं मरावं कसं. या गोलंदाजी मार्क असणारा तो गोलंदाज काय करणार, अजूनही मात्र सलामीची जोडी सलामीवीर प्रवेश द्वारावरती तोफा डागण्यासाठी सज्ज तो चेतन. फलंदाजी मार्कवर सज्ज, राईट आर्म ऑफ द विकेट अतिशय सुरेख. पुन्हा एकदा तो चारव्या पट्ट्यात घेण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेनं. एक धाव संख्या सहजगत्य प्राप्त करतोय. आता मात्र स्ट्राईक रोटेड होतोय संदेशकडे. आता मात्र इथं एक जमेची बाजू असणार, हास्याची एक लकीर चेहऱ्यावरती दिसू लागली गोलंदाजाच्या प्रथमेच्या. कारण इथं स्ट्राईक रोटेड झाल्यानंतर आता संदेशला आपल्याला थांबविता येईल असं वाटू लागलंय. या वेळेला गोलंदाजावर असणारा तोच प्रथमेश. उलटवा चेंडू आणि म्हणूनच म्हटलं होतं मित्रांनो पायचेच्या स्वरूपात बाद होताना दिसतोय. बोट उंचावला गेला आणि संदेश मात्र वैयक्तिक एक धाव संख्या दोन चेंडूंना सामोरे गेला आणि दोन चेंडूंमध्ये एक धाव संख्या प्राप्त करून मैदानातून तंबूच्या आसऱ्याला येताना दिसेल संदेश.
मोलवेल खर्च करून आमच्या या शृंखलेला के जे एन ला आपली सदिच्छा भेट देण्यासाठी आपण इथं आलात। मित्रांनो, समाज कोणताही असो मात्र ज्या समाजाचे ठसन असावी त्या समाजाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्यात करणारे अखिल महाराष्ट्र कराडी समाजाचे माजी अध्यक्ष आदरणीय माननीय मदन गोवारी सर यांचा आदरतिथ्य मानसन्मान या मंचावरती धन्यवाद। सोनू एक प्रसिद्धीत असणारा खेळाडू त्याच्या पवित्र शुभ असते ऍडव्होकेट मदनजी गोवारी यांचा आदरतिथ्य मानसन्मान या मंचावरती होताना दिसतोय। धन्यवाद। येत्या काही दिवसानंतरच ज्या समाजाला ओबीसीचं नामांकन होईल त्यांच्यासाठी असणारं तत्पर ज्यांचं कार्य आदरणीय सन्माननीय मदनजी गोवारी पुन्हा एकदा मैदानावरती। आपल्याला विनंती असेल सामना स्पीडअप करणं, आजच्या दिवसातील हा जरी शेवटचा सामना असेल चार दिवसात ही शृंखला असेल म्हणजे 2, 3, 4 आणि 5 चार दिवस म्हणजे 5 तारखेला बरोबर याच वेळेला कोण असणार के जे एनचा मानकरी या ट्रॉफीवरती कोणाचं नाव कोरलं जाईल हे आपल्याला पाहायला मिळेल। मित्रांनो, या चमचमत्या ट्रॉफीवरती स्वर्गीय सुनील पाटील यांच्या स्मरणार्थ हा चषक आम्हाला सुपूर्द केलेला आहे। प्रथमतः त्यांचं अतुल पाटील यांच्याकडून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नवीन आलेला गोलंदाज गिरीश चिमणे वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक घेऊन येतोय। गिरीश आमचे रेशमी ऋणानुबंध आहेत आणि म्हणूनच खांदेश्वर रेल्वे स्टेशन इनकडून क्वालिफाईड पंच सचिन इथे मात्र हिरवा कंदील देतील आणि सहस्त्र फेकण्यासाठी तो मार्ग ती ट्रॅक गोलंदाजीची मोकळी करतील गिरीश चिमणेसाठी। 12 चेंडू 21 धावा सोपा आव्हान आणि फलंदाजी मार्गवर तो चेतन उलटा चेंडू चेंडूला मात्र पुन्हा एकदा तशाच प्रकारे कडा प्रहार केला। एक धावसंख्या प्राप्त करताना दिसतोय। या वेळेला मात्र एक धावसंख्येवरती समाधान मानावं लागतोय आणि एक धावसंख्येबरोबर समीकरण बदललं जातोय। मित्रांनो, 20 धावा 11 चेंडू 11 चेंडू 20 धावा असं समीकरण येऊन थांबतोय मैदानावरती। काय असणार जितेश फलंदाजी मार्कवर सज्ज असेल जितेश लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट अशा प्रकारचं असलं तर व्हॅरिएशन बदल आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षणात तेच करताना दिसतोय गिरीश। आणि म्हणूनच गिरीशची खासियत काय 10 वर्षापूर्वी याही मैदानावरती त्याची वचक होती उत्तम यष्टीरक्षक आणि पंच म्हणून चोखंदल एक क्वालिफाईड पंच म्हणून पाहायला मिळायचा। इथे मात्र आउटपिच चेंडू होता चेंडूला चकमा देणारा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला। इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता या चेंडूवरती 0 ही मोहर लागली गेली। दिशा देण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने ढकलून दिला चेंडू या वेळेला मात्र एक धावसंख्या प्राप्त करतोय। दुसऱ्या धावसंख्येसाठी नक्कीच ही दुसरी धाव मित्रांनो कदाचित ही मिस केलेली एक धावसंख्या कदाचित फार महागडी पडू शकतोय ठरू शकतोय। कित्येक सामने पाहिलेत कित्येक सामन्यांचा अनुभव या मैदानावरचा आपल्याला आहे आणि म्हणूनच नावा विपक्ष बेलपाडा टीम होती 7 चेंडूंमध्ये 2 धावसंख्या होते एक नाणेफेकीच्या कौलवर जिंकण्यासाठी मिस केली धावसंख्या आणि ती काढू शकले नाही तिचा भुगतान आणि या वेळेला एक उत्तम जोरदार अपील केला जातोय। या वेळेला मात्र आणि म्हणूनच जर दुसरी धावसंख्या घेतली असती महागडी ठरली गेली स्ट्राईक रोटेट झाले असते आणि पुन्हा एकदा एक सफलता प्राप्त होताना दिसतोय इथं मात्र एक सुंदरसे एसपी वॉरियर टीमला। धन्यवाद। वीस धावांची आवश्यकता 19 धावसंख्येची आवश्यकता विजयासाठी 19 धावसंख्या एसपी वॉरियर टीम आतापर्यंत 8 चेंडू 19 धावा 19 धावा 8 चेंडू आणि नवीन आलेला फलंदाज फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल। चेतनची जागा भरून काढण्यासाठी जातोय विकास। विकासला विकास करावा लागेल धावसंख्येचा। समीकरण सोडवताना समीकरणकडे येत्या 2 चेंडूमध्ये बराचसं चित्र स्पष्ट होईल कुणाकडे सामना झुकेल हे आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल। इथे मात्र क्रिकेट जिंकतोय क्रिकेट हारतोय पाहायचंय का होणार आहे मैदानावरती। अतिशय सुरेख पाहिला गेला अधिक उंची लांबी कमी परंतु 2 क्षेत्ररक्षक धावतायत। इथं मात्र झेल टिपताना अतिशय सुंदर कसरत करावी लागली तरी झेल टिपला गेला आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा फलंदाज तंबूच्या आसराला येताना दिसेल।
धन्यवाद। समीकरण बदलला जातोय मित्रांनो, म्हटलं होतं की जिथं सुस्थितीत असणारी टीम ज्या वेळेला एक धाव संख्या कुठेतरी मिस केली, दोन फलंदाज मिस करावे लागले, जॉन डी रोडची आठवण करून देणारा या वेळेला तो क्षण घडला गेला असं वाटलं होतं की झेल आता दोघांमधून कॉल काहीतरी चुकीचा ठरू शकेल, मात्र क्षेत्ररक्षक असणारा तरबेज होता, झेल टिपला गच्च पकडून आणि त्याच वेळेला मात्र इथं एक सफलता प्राप्त झाली, एक मोठी सफलता प्राप्त होताना दिसतोय। त्याच्या आता जागा भरून काढण्यासाठी जाणार कल्प्या कल्पेश फलंदाजी मार्को नॉट रॅकेंड कडे, तर जो जिथे ज्याच्या बॅट मधून आपल्याला एक षटकार पाहायला मिळाला, दोन एक एकेरी व एक दुहेरी, अतिशय सुरेख अप्रतिम पॉईंटच्या दिशेने ढकलून देण्याचा प्रयत्न होता। या वेळेला एक धावसंख्या प्राप्त करताना दिसतो, या एक धावसंख्ये बरोबर पुन्हा एकदा या षटकाची समाप्ती जाहीर करतायत क्वालिफाईड पंच सचिन पाटील। इथं मात्र चार षटकांचा खेळ मित्रांनो संपतोय, गिरीशनं आतापर्यंत म्हणजे कर्णधारानं गोलंदाजी काय करावी याचा नमुना गिरीशनं पहिला षटक टाकला होता, 10 धावा दिल्या, सफलता प्राप्त केली नव्हती, परंतु दुसरा षटक वैयक्तिक कोट्यातील घेऊन आला, चौथ्या क्रमांकावरती 3 धावसंख्या दिल्यात आणि 2 सफलता प्राप्त केल्यात। खऱ्या अर्थानं मॅच विनर एक षटक होऊ शकेल कदाचित या टीमसाठी। आणि याचबरोबर विपुल पाटील उरण क्रिकेट समालोचक असोसिएशनचे रायझिंग कॉमेंटेटर्स विपुल पाटील यांच्याकडून सुद्धा सहस्र लक्ष शुभेच्छा या वेळेला इथं आपल्याला प्राप्त होत आहेत दोन्ही टीमसाठी, या प्रतियोगितेतील आयोजकांसाठी KJN धमाका 2020 साठी। समीकरण येऊन राहिलंय 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये सहा चेंडू 18 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडूवर 3 सरासरीनं वाटचाल करावी लागेल, म्हणजे पहिल्या 2 चेंडूंमध्ये जर मोठे फटके आले तर पुन्हा एकदा मैत्री स्पोर्ट्स चेतन 11 ही टीम फ्रंट फुटला येऊ शकेल, परंतु जर 1 ते 2 निर्धाव चेंडू जर समोरचे फेकले तर पुन्हा एकदा विजयाच्या सीमारेषेकडे घोडदौड करताना दिसेल SP वॉरियर। वैयक्तिक पहिला आणि सांघिक निर्णायक षटक घेऊन आला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राजेश गोलंदाजी मार्कवर सज्ज मित्रा। खऱ्या अर्थानं हाणामारीचं षटक टाकणं फार जोखमीची, जे चौथा पाचवा षटक टाकतायत त्यांना चौथा आणि पाचवा षटक काय असतोय हे प्रत्येक गोलंदाजाला माहीत असेल। आता एक इतिहास झाला आपल्या उरणमध्ये, पनवेलमध्ये, या रायगडमध्ये गोलंदाजाला मॅन ऑफ द सिरीजचा किताब मिळाला मला वाटतं दापोलीमध्ये की पारगाव। अतिशय सुरेख जोरदार अपील करण्याचा प्रयत्न, जितेशला मात्र पाय चिच्च्या स्वरूपात अपीलला दाद दिले, जितेश बॅक टू पॅव्हिलियन। लिरिक्स किती मनाला मंत्रमुग्ध करून जात आहेत याची आठवण करून दिली बंटी डीजे, बंटी ऑडिओ टेक यानं एक सुंदरशी ध्वनिफीत संचलित केली आणि म्हणूनच त्यावेळचे अजूनही वेगवेगळ्या अदाकार या अभिनयाच्या आपल्याला रुपेरी पडद्यावरती पाहायला मिळतायत, मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतायत ती जोडगोली। अर्थात कल्पेश नवीन कोण गेला दिनेश, कल्पेश आणि दिनेश नॉन सेकंड कडे असणारा कल्पेश आणि दिनेश पाहायचंय 5 चेंडू 18 धावा 18 धावा 5 चेंडू। समीकरण बदललं जाणार वारंवार, सुरुवातीला चेतन होता असं वाटलं होतं की काहीतरी फटक्यांची आणि चौकार षटकारांची आतषबाजी होती, बौछार होती, चौफेर फटकेबाजी होती कोणत्याही ठिकाणावरून, इथं मात्र आता व्यूहरचना केली जातोय, काय करावं लागेल, काय रणनीती आखावी लागेल, मनामध्ये संभ्रम असेल दिनेशच्या, परंतु मित्र फक्त 5 चेंडूंमध्ये 3 अर्थात 18 धावसंख्या मोठे 3 फटके आणि विजयाचा पल्ला पार करू शकतोय, परंतु जर तरला क्रिकेटमध्ये थारा दिला जात नाही यावेळेला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राजेश। अतिशय सुरेख पाहिला चेंडू सरळ जाणार सीमारेषेच्या बाहेर दणदणीत षटकार। मित्रांनो कोकण किनारपट्टी सोडली त्यांनी घाटावरती गेला तर जत्रा यात्रा उत्सवांमध्ये फडावरती फक्कड लावणी असावी
पट्टे बापूराव सुरेखा पुणेकर यांच्या चेहरे नजरेसमोर येतील अशी ध्वनिफीत संचलित केली आपले साऊंड मास्टरने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करत समीकरण बदललं. चार चेंडू आणि बारा धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. चार चेंडू बारा धावा. दिनेश अजूनही आपली बॅट आपली तोफ घेऊन माचीवरती सज्ज उभा असेल. पाहायचं काय होतं इथं थोडस मिस करण्याचा प्रयत्न. डेड चेंडू घोषित करतायत क्वालिफाईड पंच. या वेळेला मात्र सुबोध आणि सचिन या सामन्याची जबाबदारी परीक्षणाची आहे ज्युरींची आहे स्पर्धाही खेळाडूंची नसतोय मित्रांनो पंचांची असतोय. खऱ्या अर्थानं सर्वात मोठी दाहकता ज्यांना सहन करावी लागतोय. बॉली पद्धतीचा चेंडू सेकंड स्लिप मध्ये जातोय तोपर्यंत एक धाव सहजगत्या प्राप्त करतोय. आता मात्र कल्पेश एक नवीन फलंदाजाला स्ट्राईक घेतोय. समीकरण बदललं जाणार. तीन चेंडू अकरा धावा. अकरा धावा तीन चेंडू. तीन चेंडूंमध्ये काय कशा प्रकारे या वेळेला कल्पेश जो सेकंड डाऊन साठी गेला होता थर्ड डाऊन साठी गेलेला कल्पेश काय करणार. मधल्या फलीतील फलंदाज फलंदाजी मार्कवर असतील. समीकरण वारंवार बदललं जातोय. एकेरी दुहेरी एक्का दुःखा से काम चलने वाला नाही है. इथं चौकार षटकारांची अपेक्षा असताना या वेळेला तीन चेंडू आणि तीन चेंडूंमध्ये अकरा धावांची आवश्यकता. या चेंडूवरती बरासा चित्र स्पष्ट या सामन्याचा. कोण असणार या सामन्यामधून विजयी हे चेंडू ठरवेल. अतिशय सुरेख या वेळेला मात्र उजव्या एसटीच्या वरून फुंकर मारून जाणारा चेंडू गिरीश चिमणेंच्या हातामध्ये विसावला गेला. निर्धाव चेंडूची सांगता. या वेळेला मात्र आता पुन्हा एकदा दोन चेंडू आणि अकरा धावांची आवश्यकता. पायचं समीकरण बदलू लागलं. हार्टबीट वाढू लागल्या खऱ्या अर्थानं प्रत्येक हितचिंतकांच्या. मग मैत्री स्पोर्टच्या किंवा एस बी वॉरियर या दोन्ही खऱ्या अर्थानं टीमच्या हितचिंतकांच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. आणि या वेळेला आता मात्र दोन चेंडू आणि अकरा धावांची आवश्यकता. अतिशय सुरेख या वेळेला सन्मान दिला जातोय. काय होतोय पाहायचंय. चेंडू येणार सीमा रेषेच्या बाहेर कणखणी दणदणीत आपल्या बॅट मधून कल्पेशचा निघालेला षटकार. एक चेंडू पाच धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. म्हणजे जवळजवळ एक चेंडू पाच धावा निर्णायक विजयासाठी. कंपल्सरी चेसिंग हा मला वाटतोय नियम स्पर्धेचा. कंपल्सरी ड्रेसिंग त्याच्यासाठी एवढा मोठा खर्च एवढा मोठा डामडाऊल केला जातोय. एक चेंडू पाच धावा. एक चेंडू पाच धावा. या वेळेला माझाही आवाज बंद असेल. नजरा असतील कल्पेशच्या फलंदाजीकडे. टाळ्यांचा कडकडाट हितचिंतकांकडून. आणि नक्कीच या वेळेला गोलंदाजालाही खऱ्या अर्थानं भेदक गोलंदाजी करावी लागेल. तर चला आपण पाहूया काय असणार आजच्या या दिवसातील शेवटचा चेंडू घेऊन जाणार प्रथमेश सॉरी राजेश. वा अतिशय सुरेख. इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता. एस बी वॉरियर मात्र इथं मात्र विजय संपादन करताना दिसत आहेत. आणि मैत्री स्पोर्ट्स चेतन इलेवन यांना हार्ड लक फॉर दिस टाइम. या वेळेला तुमचे नशीब बलत्तर नव्हते. आणि मात्र कल्पेशच्या खेळीचं कौतुक करावं तेवढं थोडं. पुन्हा एकदा विजयी संघाचं अभिनंदन आणि हरणाऱ्या टीमला शुभेच्छा दिल्या जातील पुढच्या सामन्यांसाठी. धन्यवाद.